सातवे प्रकरण महत्व मापन या प्रकरणांमधील काही उदाहरणे अभ्यासणार आहोत. महत्व मापन या प्रकरणामध्ये आपणाला का अनेक त्रिमितीय आकृत्या जसे घन, इष्टिका शिकी, शंकू, वृत्तशिकी, गोल, शंकुछेद, शंकू अशा ज्या त्रिमितीय आकृत्या त्यांची पृष्ठफळे व घनफळे काढायची आहे. ह्या हे जी पृष्ठफळ व घनफळ यांची सूत्रे आपण मागील इयत्तेमध्ये इयत्ता नववी आणि आठवी मध्ये अभ्यासलेली आहे. आता तुम्हाला त्रिमितीय आकृत्या कोणत्या आणि कशा असतात हे सुद्धा माहित आहे. घन ज्याच्या लांबी, रुंदी आणि उंची समान असते. इष्टिका स्थिती म्हणजेच पेटीचा जो आकार असतो, काळी पेटीचा आकार असतो, हे इष्टिका स्थिती असते. वृत्त स्थिती म्हणजेच दंडगोल डब्याच्या आकाराच्या वस्तूंना वृत्त स्थितीचा आकार असे म्हणतात. शंकू हा कोण सारखा असतो म्हणजे एखाद्या जोकरच्या टोपी सारखा. त्यानंतर गोल हा भरीव असा चेंडू असतो, चेंडू जो भरीव असेल तो गोल. अर्धगोल म्हणजे तो भरीव गोल मधून कापल्यानंतर तो लाला अर्धगोल. आणि शंकुछेद म्हणजे जो शंकू असतो तो त्याची वरची बाजू कट केल्यानंतर जो बांधीचा आकार होतो तो शंकुछेद. आता या सर्व आकृत्यांच्या ह्या त्रिमितीय आकृत्यांची घनफळ आणि पृष्ठफळ काढणार आहोत. पृष्ठफळ म्हणजे त्या आकृतीने व्यापलेली जागा म्हणजे त्याचे क्षेत्रफळ, त्यांच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ एकूण काढणे म्हणजे पृष्ठफळ काढणे. आणि घनफळ म्हणजे त्या आकृतीने अवकाशात व्यापलेली किती जागा आहे ते काढणे म्हणजे घनफळ होय. घनफळ म्हणजे त्या समजा घन आहे तर त्या घनामध्ये किती पाणी मावेल हे काढणे म्हणजे घनफळ होय. अशा प्रकारे पृष्ठफळांची सूत्रे आणि घनफळांची सूत्रे ही या प्रकरणात अभ्यासून त्यावर आधारित उदाहरणे आपण घेणार आहोत. आता आपण महत्वमापन या प्रकरणातील पहिले उदाहरण घनाचे घनफळ याच्यावर आधारित आहे हे अभ्यासणार आहोत. उदाहरण आहे घनाचे घनफळ 729 असलेल्या घनाच्या कर्णाची लांबी किती. पर्याय आहेत ए पर्याय 9 वर्गमूळ 3 सेंटीमीटर, बी पर्याय 4 वर्गमूळ 3 सेंटीमीटर, सी पर्याय 5 वर्गमूळ 3 सेंटीमीटर आणि डी पर्याय 9 सेंटीमीटर. हे काढण्यासाठी प्रथम आपण घनाचे घनफळाचं सूत्र लिहू. घनाचे घनफळ बरोबर एल घन हे सूत्र आहे. परंतु उदाहरणामध्ये घनफळ दिलेलं आहे 729 घ सेमी म्हणून 729 बरोबर एल घन. एल बरोबर 729 चं घनमूळ काढायचं. 729 घनमूळ 729 बरोबर एल बरोबर 9 म्हणजे एल घनाची लांबी आपल्याला 9 मिळाली. आणि आपल्याला विचारले घनाच्या कर्णाची लांबी म्हणून कर्ण जो सूत्र आहे कर्ण बरोबर वर्गमूळ 3 एल म्हणजेच वर्गमूळ 3 गुणिले हा आपण जो एल शोधलेला आहे तो 9 वर्गमूळ 3 गुणिले 9 त्याचाच अर्थ कर्ण बरोबर 9 वर्गमूळ 3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 ए हा पर्याय आपला बरोबर आहे. चला तर मग आता आपण महत्वमापन या प्रकरणामध्ये इष्टिका स्थिती यावर आधारित उदाहरण पाहू. इष्टिका स्थिती आकाराच्या पाण्याच्या टाकीची मापे 4 मीटर गुणिले 1.5 मीटर गुणिले 1 मीटर आहे. तर त्या टाकीची धारकता टिंबटिंब डॅश डॅश लिटर असेल. पर्याय क्रमांक 1 7000, पर्याय क्रमांक 2 8500, पर्याय क्रमांक 3 6000 आणि पर्याय क्रमांक 4 6500. यासाठी आपण प्रथम इष्टिकाची ती आकाराच्या पाण्याच्या टाकीचं घनफळ काढणार आहोत. त्यासाठी लागणार आहे लांबी, रुंदी आणि उंची. इष्टिकाची ती आकाराच्या पाण्याच्या टाकीची लांबी, रुंदी आणि उंची एल बरोबर 4 मीटर, बी बरोबर 1.5 मीटर, एच बरोबर 1 मीटर. सूत्र आहे इष्टिकाची ती आकाराच्या पाण्याच्या टाकीची धारकता काढण्यासाठी सूत्र लागतो इष्टिकाची ती आकाराच्या पाण्याच्या टाकीचे घनफळ एल गुणिले बी गुणिले एच हे सूत्र आहे. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची ह्या किमती लांबी रुंदी आणि उंची एल बी आणि एच हे किमती येथे आपण ठेवलेल्या आहेत.
चार गुणिले 1.5 गुणिले ए, या सर्वांचा गुणाकार 6 येतो आणि घनफळाचे सूत्र मीटर घन आहे. जर दिलेली मापे मीटर मध्ये असतील तर घनफळ मीटर घन अशा प्रकारे आहे. परंतु आपल्याला धारकता विचारली आणि ती मीटर मध्ये असते म्हणून त्याचं रूपांतर 6 मीटर घन त्यांचं रूपांतर लिटर मध्ये करण्यासाठी 6 गुणिले 1000 लिटर म्हणजेच 1 मीटर घन बरोबर 1000 लिटर. म्हणून 6 गुणिले 1000 म्हणजे 6000 लिटर हे उत्तर पाण्याच्या टाकीची धारकतेच आहे. आणि यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे हा पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारे आपण धारकता काढणार आहोत.